वेंगुर्ले तालुक्यात मठमध्ये सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येत बुधवारी शेतकरी संपाला पाठिंबा दिला. मठच्या शिवाजी चौकात प्रतिकात्मक निवेदनाची होळी करण्यात आली. कुडाळ तिठा ते शिवाजी चौक या दरम्यान मोटरसायकल रॅली देखील काढण्यात आली. शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा देण्यासाठी मठमध्ये बंद पाळण्यात आला. यासाठी शिवाजी चौकात मठवासी एकत्र आले होते. यावेळी शेतकरी मंचचे अध्यक्ष संतोष परब, उपाध्यक्ष विजय ठाकूर, व्हाईस चेअरमन रवींद्र खानोलकर, जिल्हा परिषद सदस्य संविधान नाईक, पंचायत समिती सदस्य साक्षी कुबल, माजी जिल्हा परिषद सदस्य समीर नाईक, मच्छीमार नेते वसंत तांडेल, उपसरपंच नित्यानंद शेणई, अमोल ठाकूर, तुळशीदास ठाकूर, अजित नाईक आदी शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. केवळ अल्पभूधारक शेतकऱ्यांनाच कर्जमाफी न करता सरसकट सर्वच शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी मिळावी, शेतात पिकवण्यात येणाऱ्या उत्पादित शेतमालाला योग्य हमीभाव मिळावा, बँकांकडून पतपुरवठा व्हावा, तसंच मठ गावात दूध संकलन केंद्र सुरू व्हावं, अशा विविध मागण्या यावेळी शेतकऱ्यांनी केल्या. शेतकऱ्यांवर अन्याय केला जात असून याचा आम्ही सर्व शेतकरी निषेध करतो. आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर हे आंदोलन तीव्र केल्याशिवाय राहणार नाही. तसंच गावागावात जाऊन आपण शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणार, अशा भावना यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. स्वतःचा उदरनिर्वाह योग्य प्रकारे करू शकतो, पण तसं नसून प्रत्येक आज काजू उत्पन्न आहे, आंबा आहे, याच्यात पण तो दाखवून देत नाही आपलं दुःख की लोक सरकारला ही त्याची दोन अशी आहे. आणि मी या शेतकऱ्यांच्या पाठीशी पूर्णपणे सहकार्य करीस. शांततेत आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ल्या तालुक्यातनं मठ गावात याची सुरुवात झालेली आहे. आणि आम्ही ह्याच्यापेक्षा आणखी जास्त याचा संपूर्ण तालुक्यात किंवा जिल्ह्यात हा कार्यक्रम घेऊ इच्छितो. भूषण मसूरकर, कोकण नाव, वेंगुर्ला.